झाली बघा, आता तुम्हाला वाळते हे बघा, सुटसुटीत कशी हे बघा पडते आहे ना, अशी चिकट नाही किंवा काही नाही, फलफलीत अशीच्या अशी तुम्ही करून बघा हे बघा मस्त. नमस्कार, मी कृष्णाई गजने माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन तुमचं स्वागत करते. तर आज तुम्हाला मी नाही आई रेसिपी करून दाखवणार आहे, ती पण साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे. आता कसं श्रावण लागला आणि उपवास पण सुरू झालेत ना, तर तुम्ही खिचडी कराल म्हणून आई तुम्हाला साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे. एकदम मस्त रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता आपण आजच्या रेसिपीकडे वळूया. नमस्कार, आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे. काय नाही, झटपट अशी पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला साहित्य सांगते, हे साबू तांदूळ, हे साबू तांदूळ ना रात्री भिजत घालायचे, हे धुवायचे एकदा आणि धुवून साबू पाणी काढून टाकायचं आणि परत पाणी ओतायचं आणि ते साबू तांदळा बरोबर असं पाणी ठेवायचं, बरोबर असं साबू तांदळाच्या वर असं पाणी ठेवायचं आणि रात्रभर ते भिजत ठेवायचे. म्हणजे कसं अगदी पण जास्त नाही पाणी ठेवायचं, जेवढ्यास तेवढं असं वरती एवढं पाणी ठेवायचं. अगदी पण जास्त ठेवलं की पूर्ण नरम होतात ना साबुदांदूळ, म्हणून बघा जेवढ्यास तेवढं पाणी ठेवलं ना की मस्त असे फुलून येतात. हे बघा असे नरम चांगले असे व्हायला पाहिजे तसे नरम. हे बघा हे शेंगदाणे, शेंगदाणे जरा जास्त घेतलेत आहेत, म्हणजे का शेंगदाण्याचं कूट जरा जास्त असलं ना की खिचडी पण जरा चांगली होते. ही साखर घेतली आहे, हे मीठ घेतलं आहे, हे एक चमचा जिरं घेतला आहे आणि दोन मिरची घेतलीत आहेत, तेल आणि तूप घेतलं आहे. आणि हे साबू तांदूळ आपल्याला ना असे चांगले सुट्टे करून घ्यायचे. हा हे बघा हे गोळे गोळे असतात ना, ते आपल्याला आधीच सुट्टे करून घ्यायचे असे मस्त. हे बघा सुट्टे करून घ्यायचे चांगले, हे ठेवते. हे बघा आणि शेंगदाणे तुम्हाला भाजून दाखवते आज. परवा अभिन तुम्हाला असं शेंगदाण्याचं वडे करून साबू तांदळाचे वडे केलं ना, तेव्हा तुम्हाला ते असे शेंगदाण्याचं कूट दाखवलं ना, तुम्हाला जरा भाजून दाखवते. आता मी गॅस फास्ट करून हे शेंगदाणे असे जरा भाजून घेते, तुम्हाला दाखवते मी. हे बघा भाजून आणि सारखे ढवळतच राहायचे ना. हा होय, असे ढवळून म्हणजे का सगळे भाजायला पाहिजे सगळे असे चांगले. आणि कसं शेंगदाण्याचं असतंच ना तुमच्याकडे असेल म्हणजे ते शेंगदाण्याचं काही लोक जास्त वापर करतात, जरा आमच्या इथे जरा खोबऱ्याचा वापर जास्त. हे असं म्हणजे हे बघा हे असा आवाज व्हायला पाहिजे फटफट, हे बघ ते आता बरोबर आवाज होतो. हे बघा भाजताना आणि हे असे भाजायचे, अशी सालं हे बघा निघायला पाहिजे. ते बघा झाले ना भाजले, ते बघा आपले. आणि ओतताना ना हे आता कढई हे गॅस बंद करते मी आणि फिरवीत राहते जरा, तेवढंच हे होईल. जरा अशी कढई तापलेली आहे ना, तापलेली आहे आणि जास्त पण करपवायचे नाही, करपवायचे. हे बघा चांगले भाजलेत आहेत. आपण ना आता तुम्हाला जर वेळ असला तिथं जर म्हणजे अगदीच गडबड नसेल ना, तर ह्या कढईतच असेच ठेवलेत ना तरी चालतील. असे हा जर गडबड असेल, तुम्हाला जर लवकर गार करायची असेल ना, तर ताटबीठ हे ना स्वच्छ ओलं बिलं नाही घ्यायचं आणि मग ते ताटात असे ओतायचे, नाहीतर ना ओलं ताट असलं ना की शेंगदाणे ते नरम पडतात आणि मग साली निघत ना. आता हे 5 मिनिटं ठेवायचे आपल्याला जरा गार होईपर्यंत. हे गार झालेत ना की सालं निघतात मग जरा. हे बघा अशी आपणच हे बघा हे आपल्या जरा थंड झालेत आहे, हे असे जरा साहे करून घ्यायचे, साली निघतात आपणच मग. हे बघा असे काही जण कशी सालं काढत नाही की ज्याची त्याच्या पद्धती असतात ना वेगवेगळ्या, तर आमच्या इथे कसे हे साली बिली काढतात ना, तर हे आता हे बघा साली काढली आहे, साली काढून चांगले घेतलेत आहेत. हे बघा आता हे मिक्सरला म्हणजे भांडं पण सुकंच घ्यायचं, ओलं नाही घ्यायचं. हे कसं नवीन शिकणाऱ्यांसाठी जरा दाखवते, तुम्हाला येत असेल हे नवीन शिकणाऱ्यांसाठी जरा दाखवते. हे करून साली बिली काढून जरा दाखवते. हे आता मिक्सरला लावून घेते बारीक करून जरा. हे बघा एकदम बारीक नाही करायचं, हे बघा जरा आडस कसे असे ठेवायचे जरा असे एकदम नाही, एकदा दोनदाच असं जरा जरासच फिरवा, जास्त फिरवू नका, एकदाच जरा असं फिरवायचं, पटकन होतात हे बारीक लगेच. हे बघा असे करायचे जरा, एकदम पावडर नाही करायची. आता गॅस पेटवते, कढई तापली आहे, आता तेल टाकते.
आणि थोडंसं ना तूप टाकायचं, तेलात केली तरी चालते, चांगली होते. आणि जरासं तूप टाकायचं, तूप आहे त्याने तूप टाकायचं, एक एकदा तूप पण नसतं ना. जरासं तूप टाकते, हे बघा तेलने तूप मिक्स केलं ना की चांगली होते, आणि तेलात पण चांगली होते. असं होत नव्हतं, असं नाही, चांगली होत नाही अशी नाही, तुपातच पाहिजे असं काही नाही. आपल्याकडे असेल तर टाकायचं तूप. हे तेल तापलं आहे हे बघा. पण काय सांगते तुम्हाला, आधी ह्याच्यात जिरं, तुम्ही जिरं टाकाव, आमच्यात तसं टाकतात उपवासाला, तुमच्यात काय टाकत नाही ना ते तुम्ही टाकू शकाल असं. आणि हे जिरं आणि मिरची टाकते, आणि डायरेक्ट शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं. आधी पहिले साबू तांदूळ टाकायचे आणि नंतर शेंगदाण्याचं कूट. दाखवते तुम्हाला मी, हे बघा आता हे तेल टाकलं आहे. गॅस कमी करते, गॅस कमी करते. हे जिरं टाकलं, ही मिरची टाकली, कढई जरा असं लावून घ्यायचं जरा, हे बघा म्हणजे साबू तांदूळ तुटत नाही कढईला. आणि हे गॅस कमीच करायचा, म्हणजे साबू तांदूळ टाकते हे बघा. जरा फिरवायचे, आणि काय ना झटपट होणार रेसिपी आहे नाही. हो म्हणजे असं वाटतं टेन्शन घ्यायला की साबुदाण्याची खिचडी फक्त रात्री व्यवस्थित भिजत घाला. फक्त साबू तांदूळ भिजण्याचा प्रश्न आहे. हे टाकते शेंगदाण्याचं कूट टाकते आता हे बघा. आणि साखर, साखर आपल्याला गोड किती पाहिजे किंवा काय असं ना आपल्या ह्याच्यावर. हे बघा आता 3 चमचे मी टाकली ह्याच्यात साखर. आणि मीठ टाकायचं चवीनुसार, मीठ असं जरा हे बघा असं चवीनुसार मीठ टाकायचं. आणि फिरवायचे चांगली, हे बघा अगदी साधी आणि सोपी आहे रेसिपी. फक्त साबू तांदूळ भिजण्याचाच प्रश्न आहे. फक्त फक्त साबू तांदूळ तुम्ही रात्री असे भिजत घाला, सांगितले तसे तुम्ही साबू तांदूळ भिजलेत की बाकी काही प्रश्न नाही. ही साधी सोपी पटकन साबुदाण्याची खिचडी. गॅस कमी करून ठेवा. फक्त शेंगदाण्याचं कूट जरा जास्त घाला, पण कमी नका घाल. आणि उकडलेला बटाटा पण चालेल ना, ह्याच्या उकडलेला बटाटा पण टाकतात. तुम्ही पण उकडून टाकलात ना तरी चालेल, फक्त तेलात टाकायचं. तेलात टाकायचं आधी पहिलं, म्हणजे आपण जिरं आणि मिरची टाकतो ना तेव्हा ते उकडलेला बटाटा कापून टाकायचं. कापून टाकायचं हे बघा. ही झाली झाली चांगली परतून झाली आहे. मी आता झाकण ठेवते, 5 मिनिटात दाखवते तुम्हाला. त्या दिवशी तुम्हाला अभिन वडे करून दाखवलं ना, साबू तांदळाचे वडे, ते तुम्ही केलात की नाही, आवडलेत काय सांगा. आणि कोणी बाबे हो एक इंस्टाग्राम वरती फोटो पाठवलेला, म्हणजे त्यांनी केलेले साबुदाणे, साबुदाण्याचे वडे, युगावर्तक म्हणून आहे सबस्क्रायबर, त्यांनी मला फोटो पाठवलेला करून. आणि आमच्यापेक्षा पण भारी झाले. हा आणि दिसत पण छान होते, मस्त होते. आणि तसेच तुम्ही पण करा आणि आम्हाला पाठवा. असे आमचे साध्या सरळ रेसिपी आहेत ना, फक्त तुम्ही रेसिपीवर फोकस करा. म्हणजे ज्या म्हणजे कसं आपली मुलं मुली कुठे शिकतील चांगलं, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या जास्त. आणि तुम्ही शेअर करा सगळ्यांना माझ्या रेसिपी, माझ्या बाबेच्या सगळ्या रेसिपी तुम्ही शेअर करा सगळीकडे. आणि तुम्हाला दाखवते तुम्हाला ही बघा तोपर्यंत. आता 5 मिनिटं बघा झाली ते जरा. दही कशी झाली आहे, अगदी सुटसुटीत आणि मऊ पण दाखवते हे बघा. अगदी छान हे बघा, काय त्रास नाही बघा. अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही खिचडी माझी ही अशी मऊ आवडीन खातील हे बघा. आणि अशीच्या अशी तुम्ही करा. परत एकदा जरा 5-2 मिनिटं ठेवते आणि सर्व करते तुम्हाला वाढते. एक 2 मिनिटानंतर झाकण काढलंय असं हे बघा. ही बघा कशी मस्त सुटसुटी. आणि तेलकट तेल जरा कमी टाका, तेल तूप असेल ना तर ते कमी टाका. हे बघा काय आहे काय बघा, तेल बिल असं कमी टाका, म्हणजे अगदी तेलकट पण असं खायला होत नाही. झाली हे बघा आता तुम्हाला वाळते.
हे बघा सुटसुटीत कशी हे बघा पडते ना, अशी चिकट नाही किंवा काय नाही फलफलीत, अशीच्या अशी तुम्ही करून बघा। हे बघा मस्त। आता हे मी आणि तुम्हाला ना वाटलं तर हे लिंब आणि तुम्हाला वाटलंच आवडलं तर लिंबू पिळा, नाही तर नाही पिळलात तरी चालेल। साबुदाण्याची खिचडी मी तुम्हाला करून दाखवली आणि बाबेला आमच्या बाबेच्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटी वाजवा।